कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी देशभर सर्वत्र लॉकडाऊन व संचारबंदी सुरू आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व उद्योग व्यवसाय बंद आहेत. मालेगाव शहरात काही यंत्रमाग मालकांनी शासनाचे आदेश धुडकावून यंत्रमाग कारखाने सुरू ठेवले होते. पोलिसांनी त्याची दखल घेऊन कारवाई केली. मात्र कारवाई करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचीच बदली करण्यात आल्यानं प्रशासनाबाबत संशयाचे वातावरण निर्माण झाले. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी याबाबतची सगळी माहिती मागून ती पत्रकारांसमोर ठेवली. 5 पॉवर लूमवर गुन्हा दाखल झाला आहे. तसेच आपले कार्यक्षेत्र सोडून दुसऱ्या कार्यक्षेत्रात जाऊन कारवाई करणे योग्य नसल्यामुळे त्या पोलीस अधिकाऱ्यांकडून खुलासा मागवला असल्याची माहिती मांढरे यांनी दिली. मालेगाव येथे काही पॉवर लूम सुरू आहेत अशा पद्धतीची तक्रार प्राप्त झालेली होती आणि काही लोकांनी असं सांगितलं की ते पॉवर लूम बंद करण्याकरता कुणीतरी पोलीसचे लोक त्या ठिकाणी गेले आणि त्या पॉवर लूमवर कारवाई व्हायच्याऐवजी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनाच बदलण्यात आलेलं आहे वगैरे. या प्रकरणाची संबंधित पोलीस अधिकाऱ्यांकडून मी माहिती घेतलेली आहे. कोणतेही पॉवर लूम सुरू नाहीत. त्या ठिकाणी जे पॉवर लूम सुरू झालेले आढळून आले होते ते बंद करण्यात आलेले आहेत आणि 5 पॉवर लूम्सवरती गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे. काल जे प्रकरण झालं की काही पोलीस अधिकारी आपलं कार्यक्षेत्र सोडून दुसरीकडे दुसऱ्या पॉवर रूमवरती कारवाई करायला गेले आणि त्या ठिकाणी 2 मजूर त्यांना दिसून आले तर त्या मजुरांना काही मारहाण केल्याचं देखील समोर आलेलं आहे. त्यामुळे तिथल्या स्थानिक पोलीस उपअधीक्षकांनी निर्णय घेतला की अशा पद्धतीने आपली जागा सोडून दुसरीकडे जाणं आणि मारहाण करणं वगैरे हे अभिप्रेत नाहीये. त्यामुळे त्यांचा खुलासा घेण्यात येत आहे आणि मालेगावमध्ये पोलीस विभाग अतिशय व्यवस्थितरित्या काम करत आहे. ज्या ठिकाणी कायद्याचं उल्लंघन दिसून येईल त्या ठिकाणी जरूर कारवाई केली जाईल आणि नागरिकांना हेच आव्हान आहे की आता आपण अतिशय एका महत्वाच्या टप्प्यावर आलेलो आहोत. आपल्या कुठल्याही चुकीमुळे आपल्या इथे कोरोनाचे पेशंट्स वाढतील अशी कोणतीही वर्तणूक त्यांनी करू नये. अन्यथा त्यांना निश्चितपणे कारवाईला सामोरं जावं लागेल. जगात सर्वत्र कोरोनाचे थैमान सुरू आहे. मात्र आपल्या जिल्ह्यात योग्य ती काळजी घेतली जात असल्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आहे. मात्र सध्या जिल्ह्यात बाहेरून आलेल्या लोकांनी स्वतःहून तपासणी करून घ्यावी आणि सुरक्षित राहावे. त्यामुळे शासनालाही काम करण्यास वेळ मिळेल असे आव्हान मांढरे यांनी केले. आपल्याला कल्पना आहे की जगभर आज कोरोनाचं थैमान सुरू असताना आपण आपल्या जिल्ह्यामध्ये सुरुवातीपासूनच काही उपाययोजना करून यावर बऱ्यापैकी नियंत्रण ठेवलेलं आहे. परंतु आता असं दिसतंय की गेल्या काही दिवसांमध्ये बाहेरून काही लोक एनकेन प्रकारे जिल्ह्यामध्ये शिरकाव करून या एक परिस्थिती अशी निर्माण केली गेली आहे की कदाचित आपल्याकडे देखील आता काही पेशंट जास्त प्रमाणावर निर्माण होतील. मला सर्वांना विनंती अशी करायची आहे की जे जे लोक कोरोना बाधित क्षेत्राशी कशाही प्रकारे संबंधित जर झाले असतील ते जिल्ह्यांमध्ये गेले असतील किंवा काही ठिकाणी त्यांनी काही धार्मिक संस्थांमध्ये ते जाऊन आलेले असतील अशा प्रकारे जर कुणी असतील तर त्यांनी स्वतःहून आमच्या समोर आलं पाहिजे. आपल्या आरोग्य विभागाशी संपर्क केला पाहिजे. आपण संभाव्य कोरोनाचे पेशंट असू शकता ही काय फार वाईट गोष्ट नाहीये. हा एक आजार आहे. हे काय आपण कुठलं तरी गैरकृत्य केलंय किंवा वगैरे किंवा आपल्याला कोणी त्रास देईल भविष्यात असं काहीच होणार नाहीये. आपण स्वतःहून समोर आलात तर आज जी प्रत्येक पेशंट शोधण्यामागची जी प्रशासकीय यंत्रणेचा जो वेळ आणि क्षमता वाया चालली आहे ती आपण वाचवू शकाल. आम्ही मागे पण एकदा म्हणालो होतो की युद्ध करण्यापूर्वीच सैनिकांना थकवायचं नसतं. आज अशी परिस्थिती आहे की वेगवेगळ्या ठिकाणावरून याद्या येतात आणि त्या याद्यांचं रात्रंदिवस तपासणी करण्यामध्ये प्रशासनाचा वेळ जातोय. तर माझी सर्वांना विनंती आहे की आपण जर का कोरोनाबाधित क्षेत्राशी किंवा कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आला असल्याचं आपल्याला वाटतंय, आपल्याला काही सिम्पटम्स वाटतायत, आपण अतिशय तातडीने प्रशासकीय यंत्रणेशी संपर्क करावा, आरोग्य विभागाशी संपर्क करावा. आणि मी हे देखील आपल्याला समज देतोय की आपण जर जाणीवपूर्वक ह्या सगळ्या व्यवस्थांपासून दूर राहिलात आणि नंतर जर का कुठल्या संसर्गाला कारणीभूत ठरलात तर आपल्या विरुद्ध 100% कारवाई करणे आम्हाला भाग पडेल. त्यामुळे सर्वांना पुन्हा पुन्हा अतिशय नम्र विनंती आहे की आपण कृपया समोर यावं. आम्ही आपल्यावरती उपचार करू. आपल्या जे संबंधित नातेवाईक असतील त्यांना देखील क्वारंटाईन बद्दलच्या योग्य सूचना देऊ आणि आपण ह्या आजाराची रोकथाम एका पॉईंट पर्यंत थांबवू शकू. परंतु आपण लपून राहणं, प्रशासकीय यंत्रणेला गुंगारा देणं, खोट्या सबबी सांगणं या गोष्टी मात्र ताबडतोब बंद केल्या पाहिजेत. नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी राजेंद्र साखरे, नाशिक.